बोधाचार्य ज्ञानोजी गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण सोहळा संपन्न। परभणी येथील बोधाचार्य ज्ञानोजी गायकवाड यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त गौतम नगर येथील विहारात वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला। यावेळी भदंत काश्यप, भदंत संघरत्न, ज्येष्ठ नेते बी एस सहजराव, कैलास गायकवाड, यशवंत मकरंद, प्राध्यापक सुरेश शेळके, गोपीनाथ कांबळे, भानुदास साबळे, दीप लोंढे, दिलीप बनकर, राहुल धवाले यांच्यासह परिसरातील उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 100 वृक्ष जगविण्यासाठी आपण आज कटिबद्ध असल्याचा भावना बोधाचार्य गायकवाड यांनी व्यक्त केल्या। या कार्यक्रमासाठी भीमशाहीर शिवाजी कांबळे, बी एन इंगोले, एस डी ठोंबरे, राहुल लहाने, एस व्ही मोडक आदींचीही उपस्थिती होती। पिहान पिहान सा होतास रे तू इथे गुलाम, जनावराला रे होता पण नव्हता रे तुला सन्मान, माणसाला दिले माणसाचे हक्क, ए छान बघा बरोबर, माणसाला दिले माणसाचे हक्क जगायला सन्मानान, असं दिल तुला संविधान त्या भीमाईच्या भीमान, असं दिल तुला संविधान त्या भीमाईच्या भीमान, सडाच्या रे अंगातून होती मनाई रे जाण्याची, सेन सडाच्या रे अंगातून होती मनाई रे जाण्याची, जनावर रे पितात पाणी तुला मनाई पिण्याची, अरे उपकार केले त्या बाबा भीमाने, उपकार केले त्या बाबा भीमाने, उपकार केले त्या बाबा भीमाने, जगतोस आत तो सन्मानान, अस दिल तुला संविधान त्या भीमाईच्या भीमान, कबीरांची एक ओळख बाबासाहेबांची गुरु संत कबीर लिहितात, जब तुम आए इस जगत में जग हसा तुम रोए, जब तुम आए इस जगत में जग हसा तुम रोए, अरे ऐसी गलती करके जा तुम हंसे जब रोए कबीरा, तुम हंसे जब पात्र होता, काही वाढदिवस काही जणांचे वेगळे होतात, बाबा सर्वांचं साधू स्मरण सुद्धा नसतात, अनेक वाढदिवसामध्ये चित्र विचित्र गाणे कमी कपड्यामध्ये नाचणं पाहतो आपण म्हणून ही या ठिकाणी विहारामध्ये मी बोलतोय, गायकवाड साहेबांना या गाण्याच्या माध्यमातून शुभेच्छा संबोधन या ठिकाणी गाण्याच्या ओळी ठेवून मनोज राजा गोसावी नागपूर। खोट नाही बरे, आमची ते विचित्र माणसे, चांगलं झालं की दुसऱ्या देवांच्या दर्शनाला आणि अन्याय झाला की समाज दिसतो, बाबासाहेब दिसतात, संविधान दिसत, जे काही झालं ते बाबासाहेब म्हणून, अरे खोट नाही बरे खरे आहे खरे, खोट नाही बरे खरे आहे खरे, झाले भीमामुळे कोळशाचे हिरे, झाले भीमामुळे कोळशाचे हिरे, थोर वीरान त्या कोहिनूरान त्या, थोर वीरान त्या
आपण दैनंदिन जीवन जगताना निसर्गाचे आपण मानव उपकार आणि त्यांचा जो वाढदिवस आहे ते झाड लावून वाढदिवस साजरा करत आहे, तर निसर्गाचे ऋण फेडण्याचं ते काम करत आहे. आणि आता वृक्षतोड जी काही वृक्षतोड झालेली आहे त्याचे दुष्परिणाम आपण सोसत आहोत. याचा समतोल राखण्यासाठी झाडं लावण्याची गरज आहे. तर शासनसुद्धा प्रत्येकाला आवाहन करतात की आपला जो काही जीवनातील इव्हेंट्स आहे तो झाडं लावून साजरा करायला पाहिजे. तर गायकवाड साहेबांनी आजचा जो वाढदिवस आहे 75वा, त्यांनी 101 झाडं लावण्याचा संकल्प केला आहे. याच्यामुळं नक्कीच या निसर्गाचा या समतोल राखण्याचं ते काम करत आहे. त्यांच्या हातून खूप कुशल कामं होत आहेत. आणि जसं येथील रहिवासी बोधाचार्य आदरणीय ज्ञानोजी गायकवाड यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आदरणीय भदंत धम्मरत्नजी, आदरणीय भदंत काश्यपजी, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बी एस सहदराव साहेब, वृक्षाच्या संदर्भानं सातत्यानं चळवळ करणारे आमचे कैलासजी गायकवाड, आदरणीय प्राध्यापक सुरेश शेळके, या ठिकाणी आदरणीय गायकवाड साहेबांचं अभिष्टचिंतन करण्यात आलं. त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना अंतकरणपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. आज 101 वृक्ष लावून त्यांनी आपला वाढदिवस साजरा करत आहेत. 75व्या वर्षातही अतिशय नेक नियतीनं नेक मनानं धम्म चळवळीमध्ये स्वतःला अग्रेसर ठेवीत, कुणाचंही कधीही कुणाबद्दलही वाईट भावना व्यक्त न करीत, दुसऱ्यांमध्ये चांगलं काय आहे हा सकारात्मक दृष्टिकोन ज्यांच्यामध्ये ठासून भरलेला आहे, दुसऱ्यांमधलं चांगलं चांगलं पाहत पाहत विश्वमांगल्याची कामना करण्याची जी तथागतांची पायवाट आहे, तथागतानं दाखविलेला महामार्ग आहे, त्या हा महामार्गाचा पथिक म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो, असे आमचे आदरणीय ज्ञानोजीराव गायकवाड यांना 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाही हे तारुण्य त्यांचं अबाधित राहावं, अजून 100 वर्षापर्यंत ते अबाधित राहावं, या मंगलकामना परभणीतल्या समस्त आंबेडकरी चळवळीतल्या समस्त संघटनांच्या वतीनं, समस्त समाज बांधवांच्या वतीनं, समस्त धम्म बांधवांच्या वतीनं त्यांना व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम. गायकवाड साहेब, माझे सहकारी आम्ही 50 वर्षापासून सोबत आहोत. आत्ता त्यांनी जे संकल्प घेतलेला आहे मी त्यांना नेहमी म्हणत असतो, गायकवाड साहेब जीवनात येऊन एका माणसानं 4 झाडं तरी लावायलाच पाहिजे, कारण 4 झाडं हा माणूस लावतच नाही, 4 कुंटल लाकूड मात्र जाताना घेऊन जातो. त्यासाठी 4 झाडं लावणं, एका माणसाला 4 झाडांचा ऑक्सिजन लागतो. त्याप्रमाणे घरात जर 5 माणसं असतील तर 5×20 झाडं त्यांना लावायलाच पाहिजे, हे ठाम मताचं आहे. आणि त्यामुळं मी त्यांना प्रेरणा दिलेली आहे. गायकवाड साहेब तुमचा वाढदिवस आहे, आपण वृक्ष लावगड करून साजरा करू असं मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी माझं ऐकलेलं आहे, त्यामुळे त्यांना मी सदिच्छा देतो. आणि असे झाडं नुसते लावून थांबू नये, त्या झाडाची संगोपनाची जबाबदारी सुद्धा त्यांनी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि थांबतो. 15 नातो 4 पंतू आहेत, त्याचप्रमाणे मी झाडाची देखील तेवढीच त्यांची जेवढी काळजी घेतो तेवढी त्या झाडांची घेतो. आज माझ्या दारामध्ये 25 झाडं आहेत, काँक्रीटवर केळीचं झाड आहे माझ्या दारावर लावले आहे, एवढं झालेलं आहे, एवढं पान आहे माझ्या. तर मी झाडावर फार प्रेम करतो, झाड म्हणजे माझ्या जीवनाचा अर्धांग मी मानतो. धन्यवाद.